उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला आपले सरकार हिची आपले सरकार डॉट महा ऑनलाईन डॉट जी वी वी डॉट इन ही वेबसाईट आहे, याची लिंक खाली आहे, त्याच्यावरती यायचं आहे. इथं आल्यानंतर तुम्ही जर अगोदर तुमचं रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर सर्वप्रथम तुम्हाला नवीन यूजर नोंदणी येथे करा, हा जो टॅब आहे त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला या ठिकाणी पर्याय एक किंवा पर्याय दोन निवडून ज्याच्यामध्ये पर्याय एकमध्ये तुम्ही तुमचा मोबाईल नंबर निवडून या ठिकाणी नोंदणी करू शकता. ही नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला एक युजर नेम आणि तुमचा पासवर्ड क्रिएट होणार आहे. हे सर्व झाल्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला मुखपृष्ठावरती यायचं आहे. इथं आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा जो पण युजर नेम तुम्हाला भेटलेला आहे तो टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे, कॅप्चा टाकून तुम्हाला तुमचा कुठला जिल्हा आहे तो निवडायचा आहे आणि या ठिकाणी लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीने एक इंटरफेस याचा ओपन होतो. या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हाला मराठी भाषा सिलेक्ट करायची. मराठी भाषा सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लेफ्ट साईडला जे हे टॅब दिसत आहे त्याच्यामध्ये यायचं आहे. याच्यामध्ये तुम्हाला जे पण डिपार्टमेंट आहे त्या प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळ्या सर्व्हिसेस तुम्हाला भेटतील. तर याच्यामध्ये तुम्हाला उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी रेव्हेन्यू डिपार्टमेंट जे आहे, महसूल विभाग, त्याच्यामध्ये तुम्हाला यायचं आहे. इथं आल्यानंतर तुम्हाला महसूल सर्व्हिसेस, महसूल सेवा हे सिलेक्ट करायचं आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही या ठिकाणी नॉन क्रिमिनल काढू शकता, उत्पन्नाचा दाखला देखील काढू शकता. इथं तुम्हाला नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र हे सिलेक्ट करायचं आहे आणि पुढे जावरती सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं 3 नंबरला मिळकतीचे प्रमाणपत्र जे ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. इथं आल्यानंतर उत्पन्नाच्या दाखल्यासाठी तुम्हाला ओळखीच्या पुराव्यामध्ये तुम्ही यापैकी कुठलंही एक पुरावा म्हणून देऊ शकता, जसं की आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र, कुठलंही एक देऊ शकता. पत्त्याच्या पुराव्यामध्ये म्हणजे तुमच्या ॲड्रेस पुराव्यासाठी आधार कार्ड देऊ शकता, वीज बिल देऊ शकता, शिधापत्रिका देऊ शकता, त्यानंतर मतदान यादीचा उताराही देऊ शकता, ड्रायव्हिंग लायसनही देऊ शकता किंवा 7-12 उतारा देखील देऊ शकता. त्यानंतर इतर दस्तऐवजमध्ये या आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र जे लिहिलेलं आहे याची गरज नाही. वयाच्या पुराव्यामध्ये तुम्ही जन्माचा दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, प्राथमिक शाळेच्या प्रवेशाचा उतारा ज्याला आपण निर्गम उतारा म्हणतो, या 4 पैकी कुठलंही एक तुम्ही या ठिकाणी डॉक्युमेंट देऊ शकता, किमान एक लिहिलेला आहे तिथं. उत्पन्नाच्या पुराव्यामध्ये तुमच्याकडं विद्यार्थी मित्रांनो तुमचा तहसीलचा नाही तर या ठिकाणी तलाठी जो दाखला आहे तलाट्याचं तुमच्याकडनं जे पण तुम्ही उतारा आणलेला आहे तो उत्पन्नाचा पुरावा या ठिकाणी तुम्हाला अपलोड करावा लागतो. किंवा तुमच्याकडं फॉर्म नंबर 16 म्हणजे 16 असेल किंवा सर्कल ऑफिसरचा पडताळणी अहवाल म्हणजेच तो तलाट्याचा अहवाल या ठिकाणी देऊ शकता किंवा आयकर वितरणपत्र देखील तुम्ही देऊ शकता. त्याच्यानंतर तुम्हाला इतर डॉक्युमेंट्समध्ये ही सर्व डॉक्युमेंट अनिवार्य आहेत, ज्याच्यामध्ये तुमचं एक घोषणापत्र असतं आणि इतरमध्ये तुमचं रेशन कार्ड वगैरे किंवा तुम्ही उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी अटॅच करू शकता. आता विद्यार्थी मित्रांनो 15 दिवस याचं लिमिट असतं, 15 दिवसामध्ये तुम्हाला उत्पन्नाचा दाखला भेटतो. पुढे जावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला 1 वर्षासाठी काढायचं आहे का 3 वर्षासाठी, तुम्ही तलाठ्याकडनं किती वर्षाचा लिहून आणलेला आहे त्याच्यानुसार सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सर्व माहिती या ठिकाणी तुमची अर्जदाराची वैयक्तिक माहिती, तुमचा या ठिकाणी पत्ता, त्यानंतर या ठिकाणी तुमच्या कुटुंबातील किती व्यक्ती आहेत त्यांची माहिती लिहायची आहे. त्यानंतर लाभार्थ्याचा तपशील, सदर व्यक्तीच्या तुम्ही कुणाचा या ठिकाणी अर्ज करताय, स्वतः करत असेल स्वतः लिहायचं, वडील करत असेल तर वडील लिहायचं. या ठिकाणी स्वतः सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी तुमचं या ठिकाणी सर्व नाव वगैरे ऑलरेडी येणार आहे. त्याच्यानंतर शेतीपासून मिळालेलं उत्पन्नाचे विवरण, शेतीपासून मिळालेलं असेल तर शेतीचं किंवा तुम्ही काही जॉब करत असाल तर जॉबचं इथं लिहायची गरज नाही आहे. त्याच्यानंतर खाली या ठिकाणी आहे उत्पन्नाचा तपशील, इथं महत्त्वाचं आहे. इथं शेतीचं 3 वर्षाचं कुठल्या वर्षाचं तुम्हाला काढायचं आहे त्या वर्षाचं या ठिकाणी तुम्हाला ते उत्पन्न टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जे पण असेल, तुमचं नोकरीचं असेल तर नोकरीच्या पुढे या ठिकाणी टाकायचं आहे, शेतीचं असेल तर शेतीच्या पुढं तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर उत्पन्नाबाबत जोड कागदपत्र, उत्पन्नाबाबत जोड कागदपत्रामध्ये तलाठी अहवाल तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. किंवा तुमचं या ठिकाणी वेतन प्रमाणपत्र म्हणजे सॅलरी स्लिप जरी तुम्ही जोडली तरी तुम्हाला या ठिकाणी जो उत्पन्नाचा दाखला आहे तो भेटू शकतो. या ठिकाणी मला मंजूर आहे करून या ठिकाणी समावेश तुम्हाला करायचा आहे. त्याच्यानंतर पुढची स्टेप जी आहे डॉक्युमेंट अपलोडची मी तुम्हाला पुढं सांगतो. तर उत्पन्नाची सर्व माहिती तुमची अशाप्रमाणे भरल्यानंतर या ठिकाणी तुमची नोकरीचं किंवा तुमचं सोर्स काय आहे, शेती आहे की नोकरी आहे ते या ठिकाणी लिहायचं आहे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला या ठिकाणी अटॅचमेंटमध्ये तलाठी अहवाल लिहायचा आहे. किंवा तुमच्याकडं जर तुमचं वेतन प्रमाणपत्र म्हणजे तुमची सॅलरी स्लिप असेल तर सॅलरी स्लिप टाकू शकता. या ठिकाणी तलाठी अहवाल मी सिलेक्ट करत आहे आणि या ठिकाणी समावेश करा असं तुम्हाला करायचं आहे. या ठिकाणी काय राहिलेलं असेल तर तुम्हाला या ठिकाणी संबोधन करा असं विचारेल, त्यानंतर ते करून तुम्हाला सबमिट करायचं आहे.
सबमिट केल्यानंतर तुमच्यासमोर तुमचा ॲप्लिकेशन सेव सक्सेसफुली झालं आहे म्हणून तुमचं काही ॲप्लिकेशन आय डी तुम्हाला येणार आहे आणि या ठिकाणी म्हटलं आहे त्यांनी काइंडली अपलोड डॉक्युमेंट. त्याच्यावरती ओके तुम्हाला करायचं आहे. ओके केल्यानंतर आता तुम्हाला काय काय डॉक्युमेंट अपलोड करायचे बघा. या ठिकाणी तुमचा फोटो आहे. फोटोची साईज तुम्हाला या ठिकाणी 5 KB ते 20 KB मध्ये पाहिजे. त्याच्यानंतर JPG फॉर्मॅटमध्ये फोटो पाहिजे. 160 उंची असलेला रुंदी असलेला तुमचा फोटो पाहिजे आणि उंची 200 ते 212 पिक्झलमध्ये या ठिकाणी पाहिजे. त्यानंतर ओळखीच्या पुराव्यामध्ये तुम्हाला एक पॅन कार्ड आधार कार्डपैकी कुठलं पण एक किंवा या ठिकाणी आधार कार्ड. त्याचप्रमाणे तुम्हाला इतर दस्तावेजमध्ये या ठिकाणी हे अपलोड करायची गरज नाही. याची वैद्यकीय प्रमाणपत्र, वयाच्या पुराव्यामध्ये शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला किंवा निर्गम उतारा देखील अपलोड करू शकता. उत्पन्नाच्या पुराव्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला जे तलाटे आहे सर्कल ऑफिसरची पडताळणी अहवाल हे तुम्ही सिलेक्ट करू शकता या ठिकाणी आणि अपलोड फाईल करू शकता या ठिकाणी. किंवा तुमचं प्रमाणपत्र जे आहे फॉर्म नंबर 16 किंवा 712 उतारा देखील तुम्ही अपलोड करू शकता. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला खाली अनिवार्य कागदपत्रामध्ये या ठिकाणी स्व घोषणापत्र आणि इतरमध्ये तुम्ही या ठिकाणी इतरमध्ये तुमचं रेशन कार्ड असेल किंवा तुमचं दुसरं काही डॉक्युमेंट तुम्हाला महत्त्वाचं असेल किंवा तलाठी अहवाल जरी या ठिकाणी जरी अपलोड केला तरी चालतो. त्यानंतर सेल्फ डिक्लेरेशनचा हा फॉर्म जो आहे त्याची प्रिंट काढून तुम्हाला फोटो लावून साईन करून हे दोन्ही फॉर्म तुम्हाला अपलोड करायचे आहे. त्याची प्रिंट काढायची आहे. त्यानंतर हे सेल्फ डिक्लेरेशन जे आहे ते इतर डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला अपलोड केलं तरी चालेल किंवा या ठिकाणी स्व घोषणापत्र आहे या ठिकाणी तर करायचंच आहे. जर तुम्हाला इथं काय अपलोड करायचं नसेल तर काहीतरी तुम्हाला इतरमध्ये हे सर्व मँडेटरी आहे. इथं दोन्हीपैकी कुठलं सर्वच अपलोड करायचं आहे. इथं रेशन कार्ड जरी केलं किंवा दुसरं काय पण तुमचं डॉक्युमेंट महत्त्वाचं असेल तर इथं पण करू शकता तुम्ही. त्याच्यानंतर अपलोड डॉक्युमेंट्स करायचे, नंतर तुम्हाला पुढची प्रोसेस येणार आहे. सर्व कागदपत्र अपलोड केल्यानंतर तुमच्या समोर या ठिकाणी पैसे भरण्यासाठी या ठिकाणी ऑप्शन येईल, त्याला ओके करायचं आहे. या ठिकाणी ओके केल्यानंतर तुमच्या समोर एक पैसे भरण्यासाठीची लिंक या ठिकाणी ओपन होईल. या ठिकाणी तुमचा अर्ज क्रमांक आणि तुम्हाला किती रुपये भरायचे आहेत तर बघा या ठिकाणी 33 रुपये तुम्हाला भरायचे आहेत. तर पुष्टीकरावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला UPI सिलेक्ट करायचं आहे किंवा या ठिकाणी तुमच्याकडे UPI नसेल तर क्रेडिट कार्ड डेबिट कार्डनं देखील तुम्ही या ठिकाणी पेमेंट करू शकता. या ठिकाणी UPI सिलेक्ट केलं किंवा वॉलेट सिलेक्ट केलं तर काही ऑप्शन येत नाही किंवा IMPS जरी सिलेक्ट केलं तरी तुम्ही पुढे जाऊ शकता. त्याच्यानंतर प्रोसिड फॉर पेमेंट या ठिकाणी परत एकदा तुम्हाला करायचं आहे. या ठिकाणी तो रिक्वेस्ट घेत आहे. याच्यामध्ये तुम्ही QR कोड स्कॅन करून देखील तुमचं पेमेंट तुम्ही 33 रुपये जे आहे ते करू शकता. जसं की तुम्हाला या ठिकाणी भरपूर सारे ऑप्शन आहेत तर मी QR कोडवरती क्लिक करून या ठिकाणी मेक पेमेंट करतो आणि ठिकाणी प्रोसिड करत आहे. प्रोसिड केल्यानंतर माझ्यासमोर एक QR कोड या ठिकाणी येणार आहे, तो स्कॅन करून मी पेमेंट करतो. तर ट्रान्झॅक्शन तुमचं सक्सेसफुल होणार आहे. या ठिकाणी फोनपेवरनं मी स्कॅन करून तो पेमेंट केलेला आहे. तुमच्यासमोर त्याची रिसिप्ट अशा पद्धतीने या ठिकाणी ओपन होईल, ज्याच्यामध्ये या ठिकाणी सर्व्हिस टाईम त्यांनी 15 दिवसाचा दिलेला आहे. परंतु त्याच्या अगोदरच तुमचे डॉक्युमेंट क्लिअर असतील तर तुम्हाला ते भेटून जाईल. या ठिकाणी तुमची ही PDF फाईल जी आहे याची तुम्ही प्रिंट करून देखील अशा पद्धतीने या ठिकाणी ठेवू शकता किंवा याचा फोटो काढून किंवा स्कॅन करून देखील ठेवू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट जे आहे ते 33 रुपयामध्ये ऑनलाईन कुठेही न जाता अप्लाय करायला भेटणार आहे. बाकी देखील याच्यावरती बाकी सर्व्हिसेस देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तर एवढीच महत्त्वाची माहिती होती. या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.